हलवायाच्या दुकानात मिळतो अगदी तसाच तोंडात टाकताच विरघळणारा आणि अप्रतिम चवीचा गाजराचा हलवा घरी कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे ज्योती पवार. ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतीज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील. गाजराचा हलवा बनवण्यासाठी 1.5 किलो गाजर घेतले आहे. ते स्वच्छ धुवून त्याची पुढची टोकं काढून घेतलेली आहे आणि वरची सालं पण काढलेली आहे. 1.5 किलो गाजरासाठी 2 लिटर दूध गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. दूध उकळेपर्यंत आपण गाजर किसून घेणार आहोत. इथे मी फूड प्रोसेसरमध्ये गाजर किसून घेतले आहे आणि दुधाला उकळी पण आलेली आहे. इथे मी 2 लिटर म्हशीचं दूध वापरलेलं आहे. सर्व 1.5 किलो गाजर फूड प्रोसेसरमध्ये मी किसून घेतलेले आहे. ते यात टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सुरुवातीला आपल्याला ही कढई छोटी आहे असं वाटेल, पण जसा जसा गाजर शिजेल तसा तो कमी होत जाईल. प्रत्येक 5 ते 6 मिनिटानंतर एकदा गाजरचा हलवा मिक्स करायचा आहे. खालचा गाजरचा हलवा वरती आणायचा आणि वरचा खाली टाकायचा. असं केल्यामुळे गाजरचा हलवा सर्व बाजूने एकसारखा शिजेल आणि खायला खूप मजा येईल. 1.5 किलो गाजरासाठी 2 लिटर म्हशीचं दूध वापरलेलं आहे. तुमच्याकडे म्हशीचं दूध नसेल तर तुम्ही फुल क्रीम दूध वापरू शकता. प्रत्येक 5 ते 6 मिनिटानंतर हलवा आपल्याला सतत असा हलवत राहायचा आहे. त्याच्यामुळे हलवा सर्व बाजूने एकसारखा शिजेल आणि असा बनवलेला हलवा खायला अप्रतिम लागतो. गॅसची फ्लेम हायेस्ट ठेवायची आहे पूर्ण हलवा बनेपर्यंत. आता यातलं 80% दूध आटलेलं आहे. आता आपण यात साखर टाकूया. इथे मी 2 वाट्या साखर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता साखरेला पाणी सुटेल आणि त्यामध्ये टाकूया काजू बदाम. म्हणजे साखरेच्या पाण्यासोबत हे काजू बदाम पण मस्त शिजले जातील आणि हलव्यामध्ये असे शिजलेले काजू बदाम खायला खूप मजा येते. अजून 10 मिनिटे तरी हे साखरेचं पाणी आटण्यासाठी लागणार आहे. 10 मिनिटानंतर यात टाकूया 2 चमचे साजूक तूप. साजूक तुपामुळे या हलव्याला छान टेक्स्चर येईल आणि एक प्रकारची चकाकी येईल. असं मिक्स करत करत बनवलेला हलवा खायला अतिशय चविष्ट लागतो. तुम्ही या पद्धतीने हलवा नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. शेवटच्या 5 मिनिटामध्ये आपल्याला गाजरचा हलवा नेहमी असा हलवतच राहायचा आहे, नाहीतर तो खाली लागेल. खवा न टाकता आपला गाजरचा हलवा एकदम खवेदार दिसत आहे. आता सर्वात शेवटी यात टाकूया वेलची पावडर आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मी गॅस बंद करणार आहे. गॅस बंद करायच्या 1 मिनिट अगोदर आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे, म्हणजे तिचा सुगंध टिकून राहतो. हा हलवा बनवण्यासाठी मला पूर्ण 1.5 तास लागलेला आहे आणि 1.5 तासात अप्रतिम चवीचा गाजराचा हलवा तयार झालेला आहे. एकदा अशा पद्धतीने गाजरचा हलवा नक्की बनवून बघा, तुम्हाला सर्वांना जरूर आवडेल. तोंडात टाकताच विरघळणारा हलवायाच्या दुकानात मिळतो अगदी तसाच जबरदस्त चवीचा गाजरचा हलवा तयार आहे. तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.